या व्हिडिओमध्ये आपण कोडेबल डॉट कॉम या वेबसाईटबद्दल माहिती घेऊ. या वेबसाईटचे नाव आहे KODABLE.com. तर हे वेबसाईट लहान मुलांना प्रोग्रामिंगचे कन्सेप्ट शिकवणारे छोटे छोटे कॉम्प्युटर गेम्स तयार करते. तर आपण या वेबसाईटवरून त्यांच्या गेमचे जे विनामूल्य वर्जन आहे ते डाउनलोड करूया. पहिल्यांदा ही वेबसाईट उघडा आणि त्यांच्या पेजवर खालील बाजूला डाउनलोड या नावाचे लिंक तुम्हाला दिसेल, त्यावर क्लिक करा. म्हणजे मग एक नवीन पान उघडेल. तर या ठिकाणी तुम्हाला तुमच्या अँड्रॉइड फोनवर किंवा तुमच्या कॉम्प्युटरवर हा प्रोग्राम डाउनलोड करून इन्स्टॉल करता येतो. तर या ठिकाणी आपण पी सीवर असलेल्या डाउनलोडबद्दल माहिती घेऊ. पी सीच्या आयकॉनवर क्लिक केल्यानंतर याचे डाउनलोड सुरुवात होईल. ही 110 मेगाबाइट्स या आकाराची एक्झिक्युटेबल फाईल आहे. ती पहिल्यांदा तुमच्या कॉम्प्युटरवर डाउनलोड करून सेव्ह करा आणि त्याच्यानंतर त्याला त्याचे सेटअप रन करा. हा प्रोग्राम इन्स्टॉल झाल्यानंतर त्याचा एक आयकॉन तुम्हाला तुमच्या डेस्कटॉपवर दिसेल, तर त्यावर डबल क्लिक करून तुम्ही या प्रोग्रामला सुरुवात करू शकता. प्रोग्राम उघडल्यानंतर तुम्ही याच्यावर तुमचे प्रोफाईल बनवू शकता. म्हणजे तुम्हाला एक लॉग इन नाव आणि एक पासवर्ड बनवावा लागेल. तर याच्यामध्ये दोन विभागातील गेम्स हे विनामूल्य आहेत. तर याच्यामध्ये कन्सेप्ट आणि तर यातील गेम्सबद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊ. याच्यामध्ये आपल्याला एक मेज दिसतो आणि त्या मेजमध्ये एक बॉल असतो आणि आपल्याला 4 एरोज दिसतात. तर डाव्या बाजूला वरील वरच्या बाजूला डावीकडे तुम्हाला 4 रिकामे बॉक्सेस दिसतात. तर या बॉक्सेसमध्ये तुम्हाला हे एरो नेऊन ठेवायचे असतात. तर ज्या सिक्वेन्समध्ये तुम्ही हे एरोज नेऊन ठेवाल त्या सिक्वेन्समध्ये तो बॉल चालू लागेल. तर प्रत्येक एरो म्हणजे एक ही सेपरेट इन्स्ट्रक्शन आहे. तर आपल्याला बॉल पहिल्यांदा उजवीकडे न्यायचा आहे. तर त्याच्यासाठी आपण राईट एरोला क्लिक करू आणि त्याच्यानंतर त्याला आपण पहिल्या बॉक्समध्ये नेऊन ठेवू आणि परत क्लिक करू. तर आता त्यानंतर आपल्याला बॉलला खाली घेऊन यायचे आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला डाऊन एरो सिलेक्ट करावा लागेल. तर आपण डाऊन एरोवर क्लिक करू आणि त्याला दुसऱ्या बॉक्समध्ये आणून ठेवू. त्याच्यानंतर तिसरे इन्स्ट्रक्शन म्हणजे उजवीकडे जाण्यासाठी. तर त्यासाठी आपण परत राईट एरो सिलेक्ट करू आणि त्याला तिसऱ्या बॉक्समध्ये आणून ठेवू. तर हे झाले 3 इन्स्ट्रक्शन्स. आणि त्याच्यानंतर आपण प्ले बटनावर, हिरव्या रंगाच्या प्ले बटनावर क्लिक केल्यानंतर ते इन्स्ट्रक्शन्स एक्झिक्यूट होतील आणि तो बॉल आपण सांगितलेल्या इन्स्ट्रक्शन्सप्रमाणे चालू लागेल. एक लेवल पूर्ण झाल्यानंतर आपोआप दुसरा लेवल चालू होतो. तर सुरुवातीचे 10 लेवल्स पूर्ण झाल्यानंतर आपल्याला नवीन सेक्शनमध्ये जाता येते. तर या ठिकाणी इन्स्ट्रक्शन्स हे पहिल्यांदा दिलेले असतात. तर ते इन्स्ट्रक्शन्स पाहून तुम्हाला त्याला डिबग करायचे असते. म्हणजे त्या इन्स्ट्रक्शनमध्ये जर कुठे चूक असेल किंवा कुठे कमतरता असेल तर ती तुम्हाला दूर करायची असते. तर वर दिलेले एरोज पाहून त्या बॉलची जी हालचाल आहे ती कशी होईल आणि तो शेवटी एक्झिटपर्यंत जाण्यासाठी काय करणे आवश्यक आहे हे पाहून तुम्हाला त्याला नीट करावे लागेल. तर प्रोग्रामिंगमध्ये चुका दुरुस्त करण्याला डीबगिंग असे म्हणतात. तर हे तुम्हाला डीबगिंग या कन्सेप्टची देण्यासाठी हा गेम बनवला आहे. तर या ठिकाणी आपल्याला 2 इन्स्ट्रक्शन्स कमी दिसतात. तर हे 2 इन्स्ट्रक्शन्स आपण त्याच्यामध्ये ॲड करूया.
आणि आता आपण पुढील सेक्शनमधील गेम्स पाहू. याच्यामध्ये एकूण 7 भाग आहेत आणि प्रत्येक भागामध्ये 5 असे एकूण 35 लेवल्स तुम्हाला खेळता येतात. आता या ठिकाणी इफ देन या इन्स्ट्रक्शनची माहिती आपल्याला मिळते. या पर्पल कलरच्या टाईलवर बॉल आल्यानंतर तुम्ही त्याला दोन वेगवेगळ्या ठिकाणी मूव करू शकता, म्हणजे राईटला किंवा डाऊनला. तर या ठिकाणी कॉईन्स हे खालच्या बाजूला आहेत, त्याच्यामुळे आपल्याला त्याला खाली न्यायचे आहे. तर पहिल्यांदा हा बॉल जाईल उजवीकडे आणि त्याच्यानंतर तो बॉल आपल्याला खाली न्यायचा आहे. तर त्या बॉलला खाली नेण्यासाठी तो पर्पल कलरच्या टाईलवर आल्यानंतर खाली जाईल, म्हणून आपण पर्पल कलरच्या टाईलला सिलेक्ट करून त्या ॲरोच्या ठिकाणी ठेवू, म्हणजे पर्पल टाईलवर आल्यानंतर तो बॉल खाली जाईल. तर ही इफ देन इन्स्ट्रक्शनची मांडणी केलेली आपल्याला इथे दिसते. आणि त्याच्यानंतर डिबगिंगमध्ये इफ देन या इन्स्ट्रक्शनची मांडणी आपल्याला दिसून येते. तर या ठिकाणी आपल्याला प्रोग्राम डिबग करायचा असतो. तर वर दिलेले इन्स्ट्रक्शन्स पहा आणि त्याप्रमाणे त्या बॉलची हालचाल कशी कशी होईल याचा अंदाज बांधा. या ठिकाणी आपल्याला या पारव्या रंगाच्या टाईलपासून उजवीकडे वळायचे आहे. तर आपल्याला तिसऱ्या इन्स्ट्रक्शनमध्ये पारव्या रंगाची टाईल नेऊन ठेवायची आहे. आता आपण प्रोग्राम रन करू. तर कॉम्प्युटरवर तुम्ही हा जर खेळ खेळत असाल तर याचे ग्राफिक्स आणि चित्रे तुम्हाला मोठ्या आकाराची दिसतात आणि लहान मुलांसाठी हा गेम नक्कीच आवडेल. तर आज आपण इथेच थांबू आणि पुढील व्हिडिओमध्ये आपण इतर वेबसाईट्सबद्दल माहिती घेऊ.